मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेने मोठा विजय प्राप्त केलेला आहे. 10 पैकी 10 जागा जिंकून कुठेतरी जे ABVP चा आहे सुपडा साफ युवा सेनेने केलेला आहे. माझ्यासोबत युवा सेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. काय सांगाल, कसा विजय होता आणि किती महिने? खास हा विजय साजरा करण्यासाठी चिपळूणवरून आलो. चिपळूणचा मी शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे. गेले 1.5 ते 2 वर्ष ही सिनेटची निवडणूक हे युती सरकार पुढे नेत होतं, पण सोडा न्यायालय निर्णय देऊन ही निवडणूक पार पडली आणि 10-0 असा सुपडा या महायुतीचा साफ केलाय. तसंच हे जे महायुतीचं सरकार आहे ते पळकुटं सरकार आहे. आतापर्यंत महानगरपालिका निवडणुका असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे आणि आता ही सिनेटची निवडणूक हे करतच नव्हते, कारण त्यांना माहीत आहे आपला पराजय हा अटळ आहे. म्हणून ही सुद्धा निवडणूक हे करतोय, पण जनतेने दाखवून दिलं, सिनेटच्या मतदारांनी दाखवून दिलं आणि येणाऱ्या 2 महिन्यांच्या निवडणुकीनंतर विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या कमीत कमी 200 जागा ह्या निवडून येणारच. आणि आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. तर सिनेट निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या पदाधिकारी पण आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, ABVP निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हायकोर्टामध्ये गेली होती, युवा सेनेला कुठं तर विजय पक्काच होता. ज्या अर्थी ते लोक निवडणुका पुढे ढकलण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते गेल्या 2 वर्षापासून, त्यातच त्यांचा पराजय त्यांना दिसत होता, त्यामुळे ते या निवडणुका होऊ नये यासाठीच प्रयत्न करत होते. परंतु आज आम्ही जिंकून येणारच होतो आणि आमच्यामध्ये सच्चाई होती, त्या लोकांसारखा पळकुटेपणा आणि गद्दारी आमच्यामध्ये नव्हती. त्यामुळे आज सुशिक्षित मतदारांनी देखील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूनेच कौल दिला आणि आमचे 10-10 उमेदवार निवडून आलेले. काउंटिंग प्रोसेसवर पण ABVP ने आक्षेप घेतलाय हायकोर्टामध्ये. कितीही काही केलं तरी एक महत्वाचं की 34 वर्षाच्या तरुणाने महायुतीला लोळवलं, त्यांचा सुपडा साफ केला. ही तर फक्त झाकी होती, आता विधानसभा बाकी आहे. आधी लोकसभा, मग पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ आणि आता मुंबई विद्यापीठाच्या 10-10 जागा. जो जनतेने विश्वास दाखवलाय याच्यावरून कळतं की जनता ही सुद्धा सच्चाईच्या बाजूने आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बाजूने आहे. विधानसभेची लिटमस टेस्ट होती काही? हो, तसं बघायला गेलं तर ही जी आता सिनेटची झाली निवडणूक, याच्यामध्ये आता विरोधकांना म्हणजे या महायुतीला चांगलंच कळलेलं आहे की की आता त्यांचा पराजय त्यांना दिसतोय. त्याच्यामुळे सगळ्या लोकांमध्ये पण एक 35 वर्षाचा युवक ज्यांना ते सारखं हिनवतात त्याने आता इथे नाव काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना म्हणजेच खरी ठाकरेंची हे इथे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळी जनता ही उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्या सोबत आहे. सोबत एक पदाधिकारी आहेत शिवसेनेचा, काय सांगाल, आज विजय जल्लोष साजरी करण्यासाठी आला आहात? जल्लोष साजरी करण्यासाठी आलोय, उत्सव जास्त आहे आमचा, आम्ही जिंकणार सगळ्या गोष्टीत, पुढे येणार, मागे नाही हटणार, शिवसेना आहे. सिनेटचा निवडणूक आणि विधानसभेमध्ये काही होईल त्याचा परिणाम होईल? नाही होणार, नाही होणार. कसं होईल? नाही होणार. विजय होणार तुमचा? आमचा विजय होणार, विजय आमचाच आहे. सिनेट निवडणूक झाकी है, लोकसभा अभी बाकी है, ये तो बस ट्रेलर है, विधानसभा निवडणूक अभी बाकी है. सिनेट निवडणूक झाकी है, विधानसभा अभी बाकी है, अशा बोलक्या प्रतिक्रिया ज्या आहेत युवा सेनेच्या आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन नरसिंग सोबत अजय धनजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.